दुर्गा मॅम आणि अंकल फर्स्ट टाइम बाहेर येणार आहेत ना आपल्या बरोबर? हो यार, देवदर्शनाला जायचंय म्हणून येत आहेत, नाहीतर नसते आले काही. ए देवदर्शन काय ग, म्हणजे आम्ही त्यांना फिरायला बोलवलं असतं तर नसते आले का ते? तुम्ही प्लीज भांडू नका आता. बर, मला जमणार नाही. का? अग इंटरव्ह्यूला जायचंय ना. ओ या, तुला महक मेहताबच्या सलून मधून कॉल आला होता ना? येस. कम ऑन यार, तू एक दोन तासात फ्री होशीलच ना? आणि आपल्याला इव्हनिंगला जायचंय. बाप्पा असताना तुला फोन आलाय की नाही? मग तुला नक्की नोकरी मिळणार. थँक्स. बरं, मी एक काम करते, मी तुम्हाला डिरेक्टली व्हेन्यूला भेटते, चालेल? ओके, ग्रेट. बाकी तुमचा काय प्लॅन आहे? माझं तर गणपती वेकेशन, सो फ्री बर्ड. सेम वेकेशन यार, पण मला या असाइनमेंटचे फोटोज एडिट करायचे. ओके, डन. आणि तुझं का? माझं डोकं दुखतंय. अगं, आज तुला हॉस्पिटलला सुट्टी आहे ना? आता थोडा वेळ झोप ना, म्हणजे संध्याकाळपर्यंत बरं वाटेल. आजला निघू मग आपण. एकटी हॉस्टेलमध्ये थांबणारस का? नाही, मी येईन तुमच्या बरोबर. मी जाते आता. ही दुसरी ड्रामेबाज. शोध ना तनू. ए बाय द वे, प्रियांका कुठे आहे? ऑफिसला. आय नो, पण शिट रे, मला तिला फोन करायला लागणार आहे. तिला आपल्या प्लॅन बद्दल सांगते ना. ओके, चल. मी पण जरा महाजन अंकल आणि यांना सांगून येते की 5 वाजता निघतोय आपण. ठीक आहे, चल बाय. ऐक ना तनू, इंटरव्ह्यू साठी आय नीड युअर हेल्प, सो आपण. ओके सर. सो टेल मी, तुझं काहीतरी बिनसलंय. गेले काही दिवस बघते मी तुझं, कशातच लक्ष नाहीये. मालू काय झालंय मला नाही सांगणार का? काही नाही ग, मनात साठवून ठेवशील तर तुलाच त्रास होईल. नमस्कार, मी ज्ञानेश पवार.